आणि आता बातमी आहे पंढरपुरातून। कोरोना संकटामुळे तब्बल 2 वर्षांनंतर बाघे यात्रेचा सोहळा पंढरपुरामध्ये साजरा होतोय। या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक जे आहेत ते पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। मुखदर्शनाची रांग मंदिरापासून 2 किलोमीटरपर्यंत गेलेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठुरायाच्या मुखदर्शनासाठी दर्शन रांग तयार केली आहे। आणि दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर माघी यात्रेचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय। येत्या 12 फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आता आपण बघतो की विठ्ठलाच्या मुखदर्शनाची ही रांग आहे। मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटरची ही अंतरावरती रांग आहे। अनेक भाविक या रांगेमध्ये आता मुखदर्शनासाठी रांगेमधून चालत आहेत। आपण बघतो की ह्या सोहळ्यासाठी तब्बल 2 वर्षानंतर इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल पंढरपूरमध्ये आलेले आहेत। जवळपास 1 लाखाहून अधिक भाविक आता पंढरपूरच्या या सगळ्या नगरीमध्ये टाळ मृदुंगाच्या जयगजरामध्ये नामघोष करत आहेत। आपण बघतो की काही भाविक दर्शन रांगेमध्ये आहेत। माऊली मला सांगा, 2 वर्षानंतर माघी यात्रेचा सोहळा साजरा होतोय, काय वाटणार आहे तुम्हाला दर्शन? आनंद वाटतोय, आनंद वाटतोय। काय म्हणजे इतक्या दिवसात कधी त्या येण्याची संधीच मिळत नव्हती, त्यामुळं आता येण्याची संधी मिळाली, त्यामुळं दर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा राहिली ना। माऊली मला सांगा, देवाचं आता मुखदर्शन घ्यायला निघाला आहे, काय भावना आहेत? मुखदर्शन म्हणजे एक आम्हाला आनंद आहे की आज आम्ही ही इतकी गर्दी होईल असं वाटलं नव्हतं, पण तरी पण आज आलो, एवढी मोठा समाज आहे, एवढी मोठी गर्दी आहे, आज मुखदर्शन मिळलं त्यात आमचं समाधान आहे। मंदिर समितीनं कोरोनाच्या नियमाबाबत काय आणखी उपाययोजना करायला त्यांनी काय नाही, फक्त आपलं हा लोकांनीच पाळलं पाहिजे, त्यांचा जे काही नियम आहे ते लोकांनी पाळला पाहिजे ना। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।